വീട്ടു പാഠങ്ങളിലേക്ക് മുന്നോട്ട്. टच करता इंटरनली करता एकमेक करत नहीं तो अपन कॉमन टेंजेंट किती काढू शकतो. कॉमन टेंजेंट म्हणजे काय अशी लाईन जी की दोन्ही सर्कलला टच करायची व्हॅल्यू. टेंजेंट काय असतो तुम्हाला माहित झालं आता. समजा एक सर्कल आहे याला आपण टेंजेंट म्हणतो. तर कॉमन टेंजेंट म्हणजे काय दोन सर्कल घ्यायचा त्याची वेगवेगळे पोझिशन घ्यायची. एक ते बाहेरून एकमेकाला टच करायले इंटरसेप्ट करायले किंवा मधून करायले किंवा कॉन्सन्ट्रिक आहेत असे दोन चार सिच्युएशन आहेत. मग त्यावेळेस सेंटर आणि रेडियसचे मग कन्सेप्ट आपल्या समोर येणार आणि आपण किती कॉमन टेंजेंट काढू शकतो. हे इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बघा, हे समजून घ्या तुम्ही. तर तुम्ही हेडिंग अशी द्या नंबर ऑफ कॉमन टेंजेंट टू द सर्कल. अशी हेडिंग द्यायची नंबर ऑफ कॉमन टेंजेंट टू द सर्कल. Number of common tangent to the circle. पहला circles touch externally. Circles touch मतलब intersect. एक बार अगर touch कराएंगे एक्सटर्नली. आता मला मी काय करतो बघा, इकडे एक सर्कल घेतो त्याचं सेंटर घेतो मी सी वन नावचा आणि रेडियस घेतला आर वन. दुसरा एक सर्कल घेतो. ही दोन सर्कल तुम्ही बरोबर सर्कल काढा. तुमच्याकडे माप असते मेजरमेंट करण्याचं कॅश होऊन करा. हे सी टू सेंटर दुसऱ्या सर्कलचा हा त्याचा रेडियस आर आणि हे या ठिकाणी पॉइंट पी वर ते टच करायचे. ओके, हे पहिला सर्कल हे दुसरा सर्कल. तर ते काय करायचे एकमेकाला एक्सटर्नली टच करायचे बाहेरून. तर आता दोघांमध्ये कॉमन टेंजेंट किती आपण काढू शकतो. कॉमन टेंजेंट तर पहिला कॉमन टेंजेंट दोघांमध्ये आपण इकडे असा एक घेऊ शकतो. हे कॉमन टेंजेंट दुसरा असा एक घेऊ शकतो. कॉमन टेंजेंट याला आपण टी वन नाव देऊ, याला टी टू नाव देऊ आणि इकडे असा एक घेऊ शकतो. बघा कॉमन म्हणजे काय. आता असंही घेऊ शकतो आपण
असं जर घेतला तर फक्त या सर्कलला जाणार जो टेंजेंट याला जाणार का नाही म्हणजे अशी लाईन घ्यायची की दोन्ही सर्कलला ते टच केली पाहिजे तर आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की व्हेन टू सर्कल्स आर टच एक्सटर्नली मॅक्झिमम थ्री कॉमन टेंजेंट्स कॅन बी ड्रॉन जास्तीत जास्त तीन कॉमन टेंजेंट आपण काढू शकतो म्हणजे पहिला पॉइंट व्हेन टू सर्कल टच बघा या पॉइंट पी वर टच करायला द्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात त्याला आता या ठिकाणी तो आम्ही सांगतो सी वन सी टू सेंटर ऑफ टू सर्कल सेंटर ऑफ सर्कल्स आर वन कॉमा आर टू रेडियाय रेडियस एक वचन रेडियाय अनेक वचन दोन सर्कलचे दोन रेडियस रेडियाय ऑफ सर्कल्स आणि मुलांनो हे पी घेतो ना आपण पी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात त्याला ज्या पॉइंटवर हे दोन सर्कल एकमेकाला कॉन्टॅक्ट करायला टच करायला इंटरसेक्ट करायला बाहेरून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ओके आता मला आवड लक्ष द्या व्हेन टू सर्कल टच एक्सटर्नली बाहेरून टू इच अदर एकमेकाला जेव्हा ते बाहेरून टच करणार व्हेन टू सर्कल टच एक्सटर्नली टू इच अदर दॅट मॅक्सिमम थ्री पहिला पॉइंट मी सांगायचा मॅक्सिमम थ्री कॉमन टँजेंट थ्री कॉमन टँजेंट थ्री कॉमन टँजेंट कॅन बी ड्रॉन आता तुम्हाला डायग्राम मध्ये सुद्धा काढून दाखवलं मी तुम्ही डायग्राम काढा हे सगळे पॉइंट बोर्ड वरचे लिहून घ्या ओके क्लिअर यस मुलांनो नोटेड बाकीचे ओके मुलांनो आता एक कंडिशन आहे ना आता कंडिशन आहे आपल्या लक्षात आता कॉमन टेंजेंट किती आहे हे तर माहीत झालं आपल्याला की दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच करायला म्हणजे तीन कॉमन टेंजेंट मग दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच करायला त्याची कंडिशन आपल्या समोर आहे ना इफ टू सर्कल टच एक्सटर्नली तर कंडिशन काय आता एक लक्ष द्या हे सेंटर सी वन आणि सेंटर सी टू
दोघांची आपण लांबी जर मोजली ओके लेंथ ऑफ सी वन सी टू डिस्टन्स ऑफ सी वन सी टू हे कोणाच्या बरोबर झाले तुम्हाला बघा इथून परत आर वन रेडियस इथून परत आर टू रेडियस मग रेडियसची जर आपण बेरीज केली ते कोणाच्या बरोबर आली डिस्टन्स बिटवीन टू सेंटर आहे की नाही म्हणजे इफ द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर इज इक्वल टू सम ऑफ द रेडियस ऑफ टू सर्कल देन टू सर्कल आर टच एक्सटर्नली काय म्हणतो तुम्ही इफ डिस्टन्स बिटवीन टू सर्कल डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ सर्कल is equal to sum of their radii sum म्हणजे बेरीज sum of their radii then फिर हम क्या बोल सकते मग हम काय बोल सकतो सर्कल्स आर टच एक्सटर्नली जर दोन केंद्र बिंदू मधला अंतर हे बरोबर आहेत दोन वर्तुळाचे रेडियसची बेरीजचे बरोबर तर आपण काय म्हणू शकतो ते दोन सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच करायले इफ डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ सर्कल इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाई देन सर्कल्स आर टच एक्सटर्नली आता इक्वेशनचे फॉर्म मध्ये If distance between C1, C2, center मतलब अंतर, equals to R1 plus R2, then circles touch externally. Circle touch externally. Okay, यह equation. यह equation खूब महत्वाची बोला. आणि जर externally touch करा तर सल तर आपण किती कॉमन टेंजेंट काढू शकतो तीन चला लिया ये कंडीशन सैटिस्फाई झाली पाहिजे की बघा सर्कल एकमेकाला एक्सटर्नली टच करायला आहे कोणती कंडीशन सैटिस्फाई झाली पाहिजे की दोन सेंटर मधला जे अंतर आहे तो कोणाच्या बरोबर पाहिजे दोन्ही सर्कलच्या रेडियसची बेरीजचे बरोबर तर मग ते सर्कल एकमेकाला बाहेरून टच करतात आणि जर ते बाहेरून टच करत असाल तर दोघाला कॉमन टेंजेंट किती काढू शकतो आपण तीन असे दोन कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे हा मुलांनो चला आता हेडिंग घ्या सर्कल टच इंटरनली अंदरून आता बाहेरून नाही आता याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे हे जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना पी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या रेडियस इकडे इकडे बघा हा रेडियस आर वन आहे इकडे आर टू आहे ते मधून काय करतो दोघाला डिवाइड करतो म्हणजे पी एक अजून पॉइंट घ्या पी इंटरनली मधून इंटरनली डिवाइड म्हणजे इकडे आर वन आहे म्हणजे पी इकडे आर टू आहे तर म्हणजे आर टू ला आर वन आणि आर टू ला डिवाइड करायला मधून ते त्याचे दोन सेक्शन करायला इंटरनली पी इंटरनली डिवाइड आर वन अँड आर टू इन द रेशो P internally divides P
internally device, P internally device R1 नहीं, C1 and C2, ये C1 ला, ये C1 ला and C2 ला divide करेला P, ये दोन point ला P divide करेला, कौनसा ratio मधे, इकडे R1 section इकडे R2 section, P internally divides C1 and C2 in the ratio R1 is to R2, या ratio मधे, ये P, ये C1, C2, P या C1 ला C ला C2 ला divide करेला, दोन भाग करेला, दे दे दे, कौनसा ratio मधे, इकडचा portion R1, इकडचा portion R2, तला मतलब मधुन P internally divides C1 and C2 in the ratio R1 is to R2. Yes, note down this. High line, Jadumi. P internally divides center C1 and C2 in the ratio R1 is to R2. तो रेशो का सिंबल है इस टू मंदिर रेशो चलो हेडिंग दिया सर्कल टच इंटरनली सर्कल्स टच इंटरनली मग कॉमन केंद्रिती आणि कंडिशन काय येणार सेंटर आणि रेडियसची पाय इंटरनली हे एक सर्कल घेतला मी हा त्याचा सेंटर माना सी वन सी वन आणि इथून इथपर्यंत आर वन रेडियस दुसरा एक सर्कल ओके दुसरा सर्कल त्याचा सेंटर हे घेतो मी सी टू आणि थोडी परत हे आर टू हे दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पी बघा तर मुलांनो हे दोन सर्कल आपल्या समोर आहेत ते इंटरनली एकमेकाला टच करायले बाहेरून नाहीत मग आता रेडियस आणि सेंटरचा खेळ आपल्या समोर आहे पहिली गोष्ट कॉमन टेंजेंट किती होणार चला दोन्ही सर्कलला ही एक लाईन काढली टी अजून कुठे काढता येते का टेंजेंट नाही म्हणजे व्हेन टू सर्कल्स आर टच इंटरनली ओनली वन कॉमन टेंजेंट कॅन बी ड्रॉन एक ही कॉमन टेंजेंट फक्त एक कॉमन टेंजेंट आपण ड्रॉन करू शकतो इफ पहिला पॉइंट इफ टू सर्कल्स touch internally if two circles touch internally then only one common tangent can be drawn फक्त एक common tangent अपन काढू शकतो ओके मग आता कंडिशन की बघा दोन सर्कल एकमेकाला इंटरनली टच करायचे तर कोणती कंडिशन समोर येते बघा बघा हे C1 पहिल्या सर्कलचा सेंटर R1 पहिल्या सर्कलचा रेडियस ओके C2 दुसऱ्या सर्कलचा सेंटर R2 दुसऱ्या सर्कलचा रेडियस मग आता डिस्टन्स ओके आता बघा डिस्टन्स इकडे बघा डिस्टन्स ऑफ सी वन सी टू हे कोणाच्या बरोबर आहे
लक्ष द्या एक्सटर्नली जेव्हा टच केलं होतं मागच्या मध्ये सी वन सी टू चा अंतर आला होता दोन्ही रेडियसची बेरीज. आता इथे काय सांगा आता थोडस काळजीपूर्वक बघा आता म्हणजे हे अंतर किती डिस्टन्स बिटवीन सेंटर किती मग याला आपला रेडियस पासून काढायचा कसा काढायचा बोर्ड कडे लक्ष द्या. मुलांनो आर वन हे पूर्ण आर वन आहे या आर वन मधून जर मी आर टू काढला हे की नाही हे आर वन आहे पूर्ण लक्ष द्या बोर्ड कडे हे पूर्ण आर वन आहे सी वन पासून तर पी पर्यंत हे आर वन आहे. या आर वन मधून मी हे सी टू पी काढला म्हणजे सी वन पी मायनस सी टू पी काढला म्हणजे सी वन पी मधून एवढा कट केला तर काय होणार सी वन सी टू राहणार. हे पूर्ण लाईन बघा हे पूर्ण लाईन हे सी वन पी पासून सी टू सी वन पी पासून सी टू पी काढला तर काय उरलं सी वन सी टू उरला म्हणजे मी काय लिहू शकतो डिस्टन्स सी वन सी टू म्हणजेच काय सी वन पी मायनस सी टू पी. आता सी वन पी म्हणजे काय रेडियस आर वन रेडियस आर टू ओके. मग मुलांनो हे लांबी आहे हे लांबी आहे तर लांबी निगेटिव्ह मध्ये नाही आली पाहिजे तर त्याला आपण मॉड फंक्शन घेतो मॉड ऑफ आर वन मायनस आर टू हे कंडिशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सेंटर इज डिफरन्स बिटवीन द सेंटर ऑफ टू सर्कल ओके. तर इथे मी काय लिहू शकतो इफ इफ सर्कल्स इफ सर्कल्स टच इंटरनली दॅट काय लिहू शकतो मी डिस्टन्स ऑफ सी वन सी टू मस्ट बी इक्वल्स टू मॉड ऑफ आर वन मायनस आर टू काढून टाकलं ते पण लिहू शकतात हे कंडिशन पण घ्या इफ सर्कल्स टच इंटरनली दॅन हे इक्वेशन सॅटिस्फाईड झाली पाहिजे ओके. पहिल्या एक्सटर्नल मध्ये हे इक्वेशन होती सेंटर मधला अंतर हे बरोबर आहे दोन रेडियसची वजा बाकी आणि वजा बाकी जे काही त्याला आपल्याला मॉड मध्ये घ्यायचा मॉड मध्ये म्हणजे निगेटिव्ह जर उत्तर आला त्याला पॉझिटिव्ह करायचा कारण लांबी कधी निगेटिव्ह नसते नेहमी पॉझिटिव्ह असते लक्षात ठेवा. चल या कॉमन टेंजेंट फक्त एकच होऊ शकतो आणि कंडिशन तुमच्या समोर आली नोटेड. मुलांनो सगळ्यांना पॉईंट समजायचे का कन्सेप्ट समजायचे सगळ्यांना सर्वांना हे कन्सेप्ट समजायचे का इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघा सहजून मॅसेज करा मला या सर काय झालं फास्ट 15 विद्यार्थी आहे फक्त 3 विद्यार्थी मिळाले बाकी झोपा झोपा काढले का रे चला. आता एक्सटर्नली टच झाला इंटरनली टच झाला आता टच नाही करायचा टच नाही करायचा कॉमन टेंजेंट किती ड्रॉ होते ते बघायचं आणि कंडिशन काय येणार सेंटर आणि रेडियसची ते बघायचं. नो टचिंग द सर्कल नो टचिंग सर्कल्स नो टचिंग सर्कल्स नायदर इंटरनली नॉर एक्सटर्नली बाहेरून टच झाले नाही आणि मधून पण टच झाले नाही तर कॉमन टेंजेंट काय आणि कंडिशन काय की बाबा सर्कल टच करत नाही त्याची कंडिशन काढायची आणि किती टेंजेंट आहे कॉमन ते काढायचं नो टचिंग.
मी हेडिंग द्याल नो टचिंग, नो टचिंग सर्कल्स। समजा एक सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर सी वन आहे, रेडियस आर वन आहे। दुसरा सर्कल आहे, या सर्कलचा सेंटर सी टू आहे, रेडियस आर टू आहे। आता हे दोन्ही एकमेकाला टच करत नाही, करते का बघा बघा, नाही तर नंबर ऑफ कॉमन टेंजेंट, पहिली गोष्ट ए टी वन, दोन टी टू, तीन टी थ्री आणि चार टी फोर। म्हणजे मुलांनो, when if the circle neither touch internally nor externally, then the common tangents are four, चार common tangent होऊ शकता। ओके, पहिला पॉइंट, if circles neither touch externally nor internally, then number of common tangent can be drawn is 4। चार कॉमन टेंजेंट आपण काढू शकतो। आता लक्ष द्या, मग आता डिस्टन्स बिटवीन, आता बोर्ड कडे बघा की बाबा सर्कल टच करत नाही, एक्सटर्नली करत नाही, इंटरनली करत नाही, मग त्यासाठी कंडिशन काय आली पाहिजे। एक्सटर्नली करतात तर कंडिशन काय आली, डी सी वन सी टू बरोबर आर वन प्लस आर टू, ही कंडिशन म्हणजे कोणाची, एक्सटर्नली डी सी वन सी टू बरोबर मॉड ऑफ आर वन मायनस आर टू, एक कंडिशन कोणाची, इंटरनली। आता डी सी वन सी टू बरोबर काय, बरोबर की लहान का मोठा, कोणापेक्षा आता आहे आर वन आर टू च्या अंतरपेक्षा। मुलांनो, हे सी वन पासून सी टू जॉईंट करून घ्या तुम्ही, आता आर वन आणि आर टू ची बेरीज केली आपण, समजा मग ते सी वन आणि सी टू पेक्षा लहान येणार, कारण ही अंतर राहिलं ना, ही अंतर आपल्याला सी वन सी टू मध्ये जोडावं लागेल ही अंतर। तर डी सी वन सी टू हे मोठा राहणार, म्हणजे दोन अंतर मधला, दोन सेंटर मधला अंतर हे मोठा असेल आर वन प्लस आर टू पेक्षा, एवढा आर वन प्लस एवढा आर टू दोघांची बेरीज, आणि ही अंतर, हे अंतर मोठं राहील ना, कारण ही कशामध्ये येला आलाय, सेंटरमध्ये आलाय, लेंथ ऑफ सेंटर डिस्टन्स बिटवीन टू सेंटर। तर कंडिशन अशी आहे, दोन सेंटर मधलं अंतर हे जर मोठा असेल दोन रेडियसची बेरीज पेक्षा, तर ते सर्कल एकमेकाला टच करत नाही। मग आपण काय शिकतो, इफ टू सर्कल्स नायदर टच एक्सटर्नली नॉर इंटरनली, देन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ टू सर्कल मस्ट बी ग्रेटर देन सम ऑफ टू रेडियाय। ये ग्रेटर देन सिंबॉल है, मोठा पाइन, समझ लगे नहीं लिया।
नोटेड चला आता पुढचा कॉन्सेप्ट आहे कॉन्सेंट्रिक सर्कल. मला तुम्हाला कॉन्सेंट्रिक सर्कल माहिती करे. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? द सर्कल्स हॅविंग सेम सेंटर बट डिफरंट रेडियाय इज नोन एज कॉन्सेंट्रिक सर्कल. द सर्कल हॅविंग सेम रेडियाय सॉरी सेम सेंटर बट डिफरंट रेडियाय कॉन्सेंट्रिक सर्कल. तुम्ही ऐकलं असेल का कॉन्सन्ट्रिक COMCNTRIC कॉन्सन्ट्रिक सर्कल्स म्हणजे ही एक सर्कल आहे माना तुम्ही सेंटर C1 आहे रेडियस R1 आहे असं माना तुम्ही. दुसरा एक सर्कल सेंटर तेच पण रेडियस वेगळा हा सर्कल सेंटर C1 आहे रेडियस R2 आहे. अजून एक तुम्ही घेऊ शकता समजा असा एक घेतला असा काढला सेंटर तेच आहे फक्त रेडियस वेगळा. तीन सर्कल काढले बघा R1 पहिल्या सर्कलचा रेडियस R2 दुसऱ्या सर्कलचा रेडियस R3 तिसऱ्या सर्कलचा रेडियस पण सेंटर एकच घेतला आपण तर काय म्हणू शकतो आपण कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय? द सर्कल्स हॅविंग सेम सेंटर बट डिफरंट रेडियाय असे सर्कल ज्यांचा सेंटर सारखा असतो पण त्यांची त्रिज्या रेडियस वेगवेगळी असतात त्या सर्कलला म्हणतात कॉन्सन्ट्रिक सर्कल. ओके याचा कन्सेप्ट आपण उद्या घेऊ. ओके या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. एक एक करून लेफ्ट वा.